महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणपती हे अनेकांचं आराध्य दैवत। गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण सातारा शहरातील विविध गणपती मंदिरांची ओळख दिनमानच्या गणपती बाप्पा मोरया या विशेष मालिकेत जाणून घेऊयात। आज आपण जाणून घेऊयात श्री पंचमुखी गणेश मंदिराची माहिती। सातारा शहरात सदाशिव पेठेत श्री पंचमुखी गणेश मंदिर आहे। ज्या परिसरात हे मंदिर आहे तिथे रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना दुकानांची गर्दी पाहायला मिळते, कारण सातारा शहराच्या मुख्य बाजारपेठेतच हे मंदिर वसलंय। हा परिसर खनाळी या नावाने ओळखला जातो। प्रताप मंडळाचं हे पंचमुखी श्री गणेश मंदिर आहे। या मंदिराचं व्यवस्थापन पंचमुखी श्री गणेश मंदिर ट्रस्ट पाहत। श्री पंचमुखी गणपतीची मूर्ती जयपूरच्या कारागिरांनी बनवलीये। श्री गणेश मूर्ती अतिशय विलोभनीय असून पंचमुखी आहे आणि विशेष म्हणजे ती संगमरवरी आहे। या मूर्ती समोर उभं राहिल्यावर मन प्रसन्न होत। गणरायाच्या 3 शुंडा डावीकडे वळलेल्या तर 2 शुंडा उजवीकडे वळलेल्या आहेत। हा गणपती बाजारपेठेत स्थापला असल्यानं मंदिराची लांबी रुंदी फारच कमी आहे। पंचमुखी श्री गणेश मूर्तीची स्थापना माघ शुद्ध चतुर्थी शके 1898 ला रविवार दिनांक 23 जानेवारी 1977 ला अक्कलकोट क्षेत्राचे सद्गुरु श्री गजानन महाराज यांच्या हस्ते झाली। मुख्य मूर्तीच्या पुढ्यातच त्याचीच पंचधातूची प्रतिकृती असलेली मूर्ती आहे। या गणेश मंदिराची स्थापना करावयाचा विचार कसा मनात आला आणि कशा प्रकारे या मंदिराची उभारणी करण्यात आली याबद्दल श्री पंचमुखी गणेश मंदिर ट्रस्टचे सचिव राहुल काटकर यांनी सांगितलं। पंचमुखी गणपतीची संकल्पना मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मनात कर्नाटकला गेलेले असताना त्यांना पंचमुखी गणपतीची मूर्ती समोर मिळाली, बघायला मिळाली। त्यानंतर त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली की पंचमुखी गणपती संपूर्ण महाराष्ट्रात कुठंच नाही आहे, तर आपण आपल्या साताऱ्यात ही पंचमुखी गणपतीची स्थापना करायची। तर त्यानुसार त्यांनी 1977 साली 23 जानेवारी 1977 रोजी रविवार माघ शुद्ध चतुर्थीला पंचमुखी गणपतीची स्थापना झाली। पंचमुखी गणपतीच्या स्थापनेनंतर पंचमुखी गणेश मंडळ किंवा गणेश मंदिर ट्रस्टने भरपूर सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत। त्यात दरवर्षी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असते, वह्या वाटप वगैरे इतर वैद्यकीय मदती असतात रुग्णांना। दरवर्षी मार्च महिन्यातल्या चतुर्थीला माघ शुद्ध चतुर्थीला गणेश जयंती असते। गणेश जयंती उत्सव 3 दिवस असतो इथे। त्या 3 दिवसाच्या कालावधीत सुद्धा भरपूर उपक्रम राबवले जातात। साधारण म्हणजे प्रसाद वाटप, महाप्रसाद, इतर देशासाठी जे जवान शहीद वगैरे होतात त्यांच्या घरच्या लोकांना मदत करणे वगैरे, आणि 12 महिने हे उपक्रम चालू असतात। जसे नैसर्गिक आपत्ती असते, पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त किंवा इतर कुठल्याही नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदती, असे 12 महिने उपक्रम चालू असतात। ते संपूर्ण उपक्रम मंदिराच्या देणगीतून म्हणजे पेटी कॅश आणि मंदिराच्या उत्पन्नातूनच होतात। त्यासाठी कुठल्याही प्रकारची वर्गणी गोळा केली जात नाही किंवा कुठल्या कोणाकडेही मदत मागितली जात नाही। जे काही मंदिराचं उत्पन्न आहे त्यातूनच ही मदत केली जाते। 1977 ला बांधण्यात आलेलं हे मंदिर फार सुंदर आणि उंच आहे। मंदिरात आतल्या बाजूस उंचावर कोनाडे असून त्यात महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायकाच्या मूर्ती आहेत। मंदिराच्या बाहेरच्या अंगास दोन्ही बाजूला पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे। त्यावर रिद्धी सिद्धीच्या मूर्ती कोरलेल्या आहेत। या मंदिरात गणेशासमोर धार्मिक विधी मोठ्या प्रमाणात केले जातात। दरवर्षी माघ गणेश जयंतीला फार मोठा उत्सव साजरा केला जातो।